नाशिकच्या देवळाली मतदारसंघाचे ठाकरे गटाचे माजी आमदार योगेश घोलप यांनी आज शरद पवार यांची भेट घेतलेली आहे. दुसरीकडे बबनराव घोलप हे सुद्धा दादरमध्ये मोठं शक्तिप्रदर्शन करत आहेत आणि ठाकरे गटाकडून लोकसभा उमेदवाराची मागणीसुद्धा त्यांच्याकडून केली जाते. योगेशजी, तुम्ही शरद पवार यांच्या भेटीसाठी आलेला होतात, भेट झालेली आहे, कशी काय अचानक ही भेट ठरली आणि भेटीचं कारण काय नेमकं होतं? नाही, अचानक नाही, बऱ्याच दिवसापासून आदरणीय पवारसाहेब आमच्या महाविकास आघाडीचे मोठे नेते आहेत आणि त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी आमचा बऱ्याच दिवसाचा प्रयत्न चालू होता आणि आज योगायोगाने मुंबईमध्ये आलो आणि कळलं की साहेब आहे आणि म्हणून त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी या ठिकाणी आलो. एक अशीही चर्चा आहे की ज्या विद्यमान आमदार आहेत सर्व जाहीर आहे त्या सध्या अजित पवार गटासोबत आहेत, त्यामुळे शरद पवार गटाकडून कोणता उमेदवार दिला जाईल, काय होईल अशा अनेक चर्चा आहेत. त्यामुळे तुमच्या भेटीमुळे तशी चर्चासुद्धा रंगू लागलेली आहे की येत्या काळामध्ये कदाचित राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचा तुम्ही चेहरा असू शकता. नाही, आता त्या आता निवडणुका जवळजवळ आपल्याला अजून वर्ष त्याचं बाकी आहे आणि देवळाली मतदारसंघामध्ये आदरणीय पवारसाहेबांचं बऱ्यापैकी मानणारा मोठ्या प्रमाणात तिथे वर्ग आहे आणि नक्कीच राष्ट्रवादी गट फुटल्यामुळे त्या ठिकाणी संपूर्ण जनता आदरणीय पवारसाहेबांच्या मागे आणि महाविकास आघाडी असल्यामुळे उमेदवार कोण असेल हे पक्षश्रेष्ठी ठरवेल, पण नक्कीच महाविकास आघाडीचा जो उमेदवार असेल तो देवळाली मतदारसंघात निवडून येईल. सर्व जाहीर यांच्या विरुद्ध तुम्ही 2019 लढलेला होतात, पुन्हा जर तीच संधी राष्ट्रवादीकडूनच मिळाली म्हणजे या गटाकडून, तर त्या संधीचं सोनं होऊ शकतं का? राष्ट्रवादीकडून लढण्यापेक्षा आदरणीय उद्धव साहेबांनी आणि आमच्या घोलप कुटुंबांनी गेले 30 वर्ष त्या देवळाली मतदारसंघाचं शिवसेनेच्या माध्यमातून प्रतिनिधित्व केलं आहे आणि पहिल्यांदा हा महाविकास आघाडीचा प्रयोग होतो आहे आणि आत्ता त्या ठिकाणी जरी राष्ट्रवादीचं सीट रनिंग असेल तर ते अजितदादा आदरणीय अजितदादा पवार गट फुटल्यामुळे ते दुसऱ्या गटात आहे आणि महाविकास आघाडीत ही जागा आता कोणाला सुटेल हे पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील आणि त्याच्यानंतर मग जो आदेश पक्षाचा येईल त्या अनुषंगाने आम्ही पुढे काम करू. दुसरीकडे तुमचे वडील बबनराव घोलप हे सुद्धा कुठेतरी नाराज असल्याची चर्चा आहे, कारण भाऊसाहेब वाकसावरे यांच्या प्रवेशानंतर लोकसभा उमेदवाराची मागणी जी बबनराव घोलप यांच्याकडून सातत्याने केली जाते त्याचं काय होणार अशी एक चर्चा आहे. आजच सकाळी स्मृतीस्थळावरती बाळासाहेब ठाकरेंच्या शक्तीप्रदर्शन करण्यात आलं आणि त्यांनीसुद्धा काही गोष्टींची नाराजी बोलून दाखवली, कसं पाहत आहे? मी एक गोष्ट आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये घोलप नाना हे कधी इच्छुक नव्हते, त्या ठिकाणचे जे लोक आहेत त्या लोकांची मागणी होती की एक जुना आणि निष्ठावान शिवसैनिक आम्हाला इथे नेतृत्व त्यांचं मिळालं पाहिजे. हे गेल्या 2014 आणि 14 कोर्टाची अडचण आल्यामुळे त्यावेळेस ते उमेदवारी करू शकले नाही. त्याच्यानंतर 19 इलेक्शनला देखील आपल्याला त्यांना सांगितलं की अडचण असल्यामुळे लढता येत नाही आणि आता 2024 जर पुन्हा तोच कित्ता होत असेल तर हे कुठेतरी चुकीचं आहे. त्या ठिकाणी कुठलीही म्हणजे आमच्या परिवाराची इच्छा नव्हती, त्या लोकांच्या इच्छेमुळे त्या ठिकाणी उमेदवारी करायला आपण गेलो होतो आणि आज जी परिस्थिती आलेली आहे ती यायला खरं तर नको होती. आमच्या पक्षावर आदरणीय आमचे कुटुंब प्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्यावर पूर्ण विश्वास की ते याच्यातून मार्ग काढतील. याच्यात कुठलाही पक्ष सोडायचा किंवा कुठलाही निर्णय घ्यायचा निर्णय यामध्ये झालेला नाही, होणार नाही. ज्या बातम्या प्रसारमाध्यमांमध्ये किंवा सोशल मीडियावर येतात त्या चुकीच्या अतिशय खोट्या आहे, हे घरातलं भांडण आहे आणि हे नक्कीच याच्यातून 1-2-4 दिवसात काहीतरी मार्ग निघेल अशी अपेक्षा आहे. बबनरावांकडून एक गोष्ट सातत्याने सांगितली जाते की उद्धव ठाकरेंशी त्यांचं बोलणं झालेलं होतं आणि ही उमेदवारी त्यांनाच देण्यात येणार होती हे जवळपास निश्चित झालेलं होतं. आजूबाजूच्या लोकांनी काहीतरी निर्णय घेतला आणि त्यानंतर मग हा अचानक निर्णय घ्यावा लागला आणि त्यामुळेच ही वेळ आलेली आहे असं सुद्धा ते म्हणतायत. पहिले जी पत्रकार परिषद जी नानांनी घेतली त्याच्यात त्यांनी पहिल्यापासून ते शेवटपर्यंत काय घडले सगळं सांगितले, त्याच्यात मी नव्याने सांगण्याची गरज नाही. पण नक्कीच हे सगळं सुरळीत चालू असताना तिथल्या काही लोकांनी मिसगाईड करून जे पदाधिकारी कुठलाही नेता काढत नाही हे मातोश्रीवरनं निर्णय होतात आणि ते तसे निर्णय झालेत आणि जो भाऊसाहेब वाकचौरे पक्षाशी गद्दारी करून साहेबाबांची खोटी शपथ घेऊन शिवसेना पक्ष सोडून गेलेले होते त्यांना प्रवेश देणं खरं तर तिथल्या शिवसैनिकांना काय आमच्या देखील सामान्य कार्यकर्त्यांना हे कुठंतरी खुपतं की ऐन वेळेवर जर गद्दारी करून गेलेले लोक जर पक्षात येत असतील तर जे निष्ठावान आहे त्यांच्यावर मला असं वाटतं अन्याय होतो.
तर आपण पाहतोय की माजी आमदार योगेश गोलप होते आणि त्यांनी शरद पवार यांची भेट घेतलेली आहे. मात्र महाविकास आघाडीचे मोठे नेते म्हणून मी त्यांची भेट घेतली असं त्यांनी सांगितलेलं आहे. दुसरीकडे बबनराव गोलप यांनी जी भूमिका घेतलेली आहे ती अगदी योग्य आहे, कारण इतकी वर्ष पक्षामध्ये त्यांनी काम केलेलं आहे, त्यामुळं अचानक झालेल्या पक्षप्रवेशानंतर त्यांना जर उमेदवारी देण्यात आली तर कदाचित हे मतदारसंघातल्या आणि त्या सामान्य जनतेला पटणार नाही असे काहीशी भूमिका जी आहे ती गोलप कुटुंबियांकडून व्यक्त केली जाते. त्यामुळे लोकसभा उमेदवारीचा तिढा हा कसा सुटतो हे पाहणे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट मिलिंदसोबत कृष्णा सोनारवडकर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.